शेलर सर काय करायचंय? धनंजय सरदेसाईचे डिटेल्स आपण सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवतोय सर. त्यांचा फोटोही सगळ्या पोलीस चौकीत पाठवा. आणि धनंजय सरदेसाईंचा फोन नंबर सर्व्हेलन्सवर टाकायला अप्लाय केलं का? प्रोसीड केलंय सर. गुड. कदम. यस सर. आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये चेक करा, कुठली ऍक्सिडेंटची केस आहे का? यस सर. धनंजय सरदेसाई आणि SNB कन्स्ट्रक्शनची सगळी माहिती काढा. बिल्डर लॉबीमध्ये त्यांचा कोणाशी वाद आहे का हेही बघा. सर पण मॅडमनी तर सांगितलं होतं की कोणाशी वाद नाहीत आणि कोणावर संशय नाही. हे त्यांचं म्हणणं आहे. आपल्या माणसांना सगळी माहिती द्या. SNP कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या साईटची माहिती काढा. त्यांचं कुठे काय काम चालू आहे हे सगळं फाइंड आउट करा. यस सर. पण सर मला एक शंका आहे. बोला. सर राणी सरदेसाई आणि धनंजय सरदेसाई या दोघांच्या वयामध्ये खूप फरक आहे आणि असं असतानाही यांचं लग्न आलं लक्षात. मी हा पॉइंट नोट केलाय. धनंजय सरदेसाईंची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे फाइंड आउट करा. येस सर. आणखी एक महत्वाची गोष्ट. धनंजय सरदेसाई कुठे कुठे जायचे, त्यांचे कुणाशी कॉन्टॅक्ट होते, मुळात तो माणूस कसा होता आणि इतरांशी त्यांचे हितसंबंध कसे होते ही सगळी माहिती काढा. सर तुम्हाला काही अंदाज? इतक्या लवकर नको ठरवायला. शेलार धनंजय सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड झाले की ते इमिजिएटली स्टडी करा आणि मला सांगा. माझा असा अंदाज आहे की ह्या केसमध्ये त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि कॉल हिस्ट्रीचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. शेलार कितीही लेट झालं तरी मला कळवा काय होतं ते आणि सगळी इन्फॉर्मेशन लवकरात लवकर काढा. मी निघतो. यस सर. मॅडम कशाने आले अजून? साहेब पण अजून आले नाही. जेवणाचं काय करायचं काही कळतच नाहीये आणि बाहेरून जेवण येणार आहेत का तेही माहिती नाही. काय रे शरद तू का गप्प गप्प? संगीता साहेब कुठे गेले असतील ग? कुठे म्हणजे काय? ऑफिसला, नाहीतर एखाद्या मीटिंगला, नाहीतर पार्टीला. का पण तू असं का विचारतोयस? अगं साहेब कुठेच नाहीयेत. काय बोलतोयस तू? अगं त्यासाठीच तर मॅडम पोलीस कंप्लेंट करायला गेल्यात पोलीस स्टेशन मध्ये. बाप रे. आणि हे कधी सांगणार? मॅडम पोलीस स्टेशन मध्ये जाणार होते हे मला माहिती होतं पण त्या का गेल्या हे आता पटवर्धन साहेबांचा फोन आला ना तेव्हा मला कळलं. अरे बापरे. काय रे काय झालं? थोडा चहा मिळेल का? आत्ता? हो आज नाईट आहे ना. थांब देते. मला एक विचारायचं होतं. काय? गेले काही दिवस धनंजय फार बोलायचा नाही, चिडचिड करायचा. काही टेन्शन होतं का त्याला? हा तुला तर माहिती आहे कंपनीने एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलाय. हो आणि म्हणून त्याचं रुटीनही बदललं होतं. साधा फोन करायला वेळ नव्हता त्याला. खरं तर माझा या स्कीमला विरोध होता. कंपनीने इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट आत्ता करावी असं मला वाटत नाही. इन्व्हेस्टमेंट मोठी आहे म्हटल्यावर प्रॉफिटही मोठंच असणार ना? नाही पण मिस्टर पटवर्धन तुमच्यात आणि त्याच्यात काही वाद नव्हते ना? राणी म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी? नाही नाही मी फक्त विचारते. बिझनेस म्हटलं की एखादं मत डिसिजन पटणं न पटणं आलंच पण आम्ही बिझनेस पार्टनर सोबत चांगले मित्रही होतो. म्हणून तर धनंजय केबिन मध्ये नाहीये कुठेच दिसत नाहीये म्हणल्यानंतर मला टेन्शन आलं आणि मी लगेच तुला फोन केला ना. आय नो. आय होप पोलीस लवकरात लवकर त्याला शोधते. ठीक आहे येतो मी. मॅडम काय झालं? मॅडम कुठे गेले असतील ओ साहेब? नाही म्हणजे असे अचानक गेले ना म्हणून जरा भीती वाटते.
यापूर्वी कुठे जायचं ते मला सगळं माहिती असायचं, म्हणजे एवढ्या मर्जीतला आहे ना मी त्यांच्या. पण यावेळी कोणालाच माहिती नाहीये. मॅडम साहेबांना काही झालं तर नसेल ना, म्हणजे. शट अप. आवाज बंद करायचा आणि काम करायचं. सुर्वे. येस सर. धनंजय सरदेसाईंच्या केसची फाईल द्या. सोनावणे कोल्हापूरला गेले होते ना त्या गुन्हेगाराला पकडायला, काय झालं त्याचं? सर ते कालच आलेत आणि रात्री चौकीत येऊन पण गेले. आणि सर या केसच्या सगळ्या डिटेल्सही वाचल्यात त्यांनी. व्हेरी गुड. खूप वर्ष ड्युटी करतायत ते. ते ज्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये होते त्या प्रत्येक पोलीस स्टेशन मधली प्रत्येक केस त्यांना माहिती आहे. माझ्या बाबांसोबत जेव्हा ते होते तेव्हा बाबाही त्यांच्याबद्दल खूप बोलायचे. वर्दीतला देव माणूस असं म्हणायचे बाबा. सर या माऊली, कसे आहात? बरा आहे. आणि कोल्हापूरचा दौरा कसा झाला? यशस्वी ठरला ना? हो सर. सुनावणे धनंजय सरदेसाई हे नाव ऐकलंय तुम्ही? हो, या केसच्या आधी ऐकून होतो पण कुठच्याही केसच्या संदर्भात नाही. याचा अर्थ त्यांचा मागचा कुठलाच रेकॉर्ड नाही. कसला विचार करताय सर? धनंजय सरदेसाई आणि राणी सरदेसाई दोघांच्या वयात बराच फरक आहे. मी जेव्हा पहिल्यांदा धनंजय सरदेसाईंचा फोटो बघितला तेव्हा थोडा वेळ मलाही प्रश्न पडला. या दोघांचं लग्न एनिवे आपण एक एक करून सॉल्व करू. तर सकाळी धनंजय सरदेसाई आपल्या घरातून निघाले. राणी सरदेसाईंनी त्यांना टिफिन दिला, बाय केलं आणि गाडी निघून गेली. त्यानंतर त्या मॉलमध्ये गेल्या. मग ते ऑफिसमधून गेले कुठे असतील? त्यांच्याबद्दल जेवढी माहिती आपल्याला मिळाली आहे ना सर, त्याच्यावरनं काहीच लक्षात येत नाही. मग असं अचानक नाहीसं होण्यामागे त्यांचं पर्सनल कारण असेल की प्रोफेशनल? सर मागे एक केस झाली होती बिल्डरची, पैशासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मला वाटतं आपण ह्यांच्या बँक डिटेल्स सुद्धा चेक करायला हव्यात, म्हणजे असा काही व्यवहार झालाय का हे बघायला हवं, ज्यामुळे धनंजय सरदेसाईंच्या जीवाला धोका असू शकतो. त्यांचे बँक डिटेल्स चेक करून घ्या. सर धनंजय सरदेसाईंचे मार्केटमध्ये सगळ्यांची फार चांगले संबंध आहेत. सर त्यांच्या बायकोला सगळं माहीत असेल. सर तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता तिला जाऊन पकडून घेऊन येते आणि सगळं काही विचारते. आपण सगळ्या बाजूने विचार करू. त्यांचे पार्टनर कोण आहेत? पटवर्धन शिलार. पटवर्धनाबद्दलची माहिती काढा. ते किती पर्सेंटेजचे पार्टनर आहेत, कोणत्या कोणत्या डील्स केल्या आहेत, सगळी इन्फॉर्मेशन काढा. सर आपली माणसं पाठवली आहेत त्या कामासाठी. गुड. सुनावणे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय बोलत नाही आहात. सर अजून चहा कुठे प्यायलेत ते? माझा भाऊ कुठे? धनंजय सरदेसाईंचा शोध आम्ही घेतोय. कुठे? कसा? मॅडम आम्ही आमच्या प्रोसिजर प्रमाणे केस सॉल्व्ह करू. पण गुन्हेगार तुमच्या समोर आहे.